हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही चौथा पार्ट आहे ज्याचं नाव आहे GIP रेल्वे, तर त्याचा जो काही स्वाध्याय आहे किंवा पाठाखालचे जे काही प्रश्न आहेत तर त्यांची उत्तरे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला आपण आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला लक्षात घ्या, प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला कंसामध्ये काही पर्याय दिलेले, तर ते निवडून योग्य त्या ठिकाणी लिहून आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायचे. पहिली रिकामी जागा बघा, भारतात सर्वात पहिले रेल्वे डॅशडॅश येथून सुटली. कुठून सुटली? तर मुंबई येथून. तर ठाणे खरं तर याचं खरं उत्तर आहे ठाणे, पण बऱ्याचशा पुस्तकांमध्ये याचा मुंबई असाही उल्लेख त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढे बघा की रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी डॅशडॅश ठेवले. काय ठेवलं? इनाम ठेवलं, बक्षीस ठेवलं. आता या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपतो. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, आकृतीबंध पूर्ण करा. आपल्याला या ठिकाणी आकृती पूर्ण करायची आहे. आता यामध्ये बघा, भारतातील पहिल्या रेल्वेच्या उद्घाटनाची पूर्व तयारी कशा पद्धतीची होती? तर पहिल्यांदा बघा, 10 मोठे खोलीवरचे डब्बे, पानाफुलांचे हार, तोरण निशाण लावून सजवलं. इंजिनांवर इंग्रजांचं मोठं निशाण फडकवलं. डब्यात गादीच्या खुर्च्या व कोच यांवर रेल्वेचे डायरेक्टर व इतर नगरशेठ विराजमान झाले. 5 वाजता शिटीचा कर्ण फुंकून प्रवास सुरू झाला. यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, आकृती पूर्ण करा. आता यामध्ये बघा, रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे सर जमशेटजी भाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ. त्यानंतर इंडियन पेनिन्सुला रेल्वे धावलेली ठिकाणं, मुंबई ते ठाणे. त्यानंतरची पुढच्या कृती आहे, रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल 1853 सोमवार 18 एप्रिल. त्यानंतरचं पुढचं बघा की घाट उतरण्याची सुखसोय ही सरबराई पाहण्याचं ग्रेट इंडियन पेनिन्सुला. या ठिकाणी आपला तिसराही प्रश्न संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न काय म्हणतो बघा, तर चौथा प्रश्न आहे, खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा. आता इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत, त्यांच्याऐवजी आपण कोणता शब्द पाठातला या ठिकाणी वापरू शकतो हे आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, मुनिम, मुनिम म्हणजे कारकून. त्यानंतर आहे आश्चर्य, त्याचं आहे नवल. सरळ मार्गी एकेरी, नावाजलेलं नामांकित. फुकट मोफत, गंमत मौज. आता या ठिकाणी आपला चौथाही प्रश्न संपतो. आपण आता पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे, कारणे लिहा. आपल्याला या ठिकाणी कारणं लिहायचे. सो बघा, इकडे पहिला अ आहे की रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला. कारण काय? वाफेच्या कडेत बसायचा लोकांना धीर होईना. त्यानंतर दुसरा आ बघा की इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई ठाणे रेल्वे प्रवासाची इनाम काही दिवसांनी बंद करण्यात आली, कारण लोकांचा धीर चेपला आणि लोकांची जाण्यासाठी गर्दी त्या ठिकाणी होऊ लागली. आता या ठिकाणी आपला जो काही पाचवा प्रश्न होता तोही संपतो. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे अर्थातच सहाव्या प्रश्नाकडे वळूया. आपला सहावा प्रश्न, स्वमत. स्वमत म्हणजे काय? तर स्वतःच मत. आता यामध्ये बघा, रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला, तुमचं मत लिहा. रेल्वे ही भारताची रक्तवाहिनी आहे असं म्हटलं जातं. एकाच वेळी असंख्य माणसांना प्रवास घडवणारी रेल्वे ही भारताला वरदान ठरली. विविधतेमध्ये एकता असणाऱ्या भारतीय मनाला जोडणारा रेल्वे हा दुवा आहे. ज्याने हितार्थ निर्माण झालेली ही रेल सेवा भारतातील गरिबीतील गरीब माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. एवढं स्वस्त प्रवासाचं साधन भारतात कुठेच उपलब्ध नाही. दररोज लाखो माणसं या रेल्वे सेवेचा लाभ घेत असल्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल दररोज होते. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. फक्त प्रवासी नव्हे तर नित्य नियमाने माल वाहतूक ही केली जाते, म्हणून रेल्वेचा शोध हा भारताची आर्थिक प्रगती साधणारा ठरलाय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावासंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा. तर पूर्वीच्या काळी काय होतं? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीयांच्या मनांवर ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या आजही समाजामध्ये आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळतात, पण त्याचं जे काही प्रमाण आहे ना मुलांना, ते थोडंफार कमी झालेलं आपल्या लक्षात येईल. तर उत्तर बघा की स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता, लोकांमध्ये तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये जागृती झालेली नव्हती. लोकांमध्ये लोक माणसांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलेला नव्हता. अज्ञान व दारिद्र्य यामुळे भारतीय लोकांवर अंधश्रद्धा
अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा त्या ठिकाणी होता आणि त्याचमुळे बघा की आजारी पडलेल्या माणसाला डॉक्टरी उपचार करण्याऐवजी तांत्रिकाकडे मांत्रिकाकडे येण्याची प्रथा होती. अंधश्रद्धेच्या या प्रभावामुळेच इंग्रजांनी सुरू केलेली पहिली अगगाडी ही विलायती भुताट की आहे अशी अफवा फैलावल्या गेल्या. बैल घोडेशिवाय गाडी चालते कशी याची अचंबा लोकांना वाटला आणि स्वातंत्र्योत्तर शिक्षणाचा प्रसार झपाट्याने होऊन अंधश्रद्धेचा अंमल कमी कमी होत गेला. पण तरी सुद्धा आजही आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा अनिष्ट चाली रूढी परंपरा किंवा अंधश्रद्धांना पाळलं जातं, त्यांना कुठेतरी बढावा दिला जातो. तर अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि त्या कधी थांबतील जेव्हा आपण स्वतः जागरूक असू. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, तुमच्या मते रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा. तर बघा काय काय फायदे आहेत. तर एका वेळी एका गाडीतून हजारो माणसं प्रवास करतात. भारतात पसरलेले रेल्वेचे जाळं पाहता एका दिवशी करोडोंनी माणसं प्रवास करू शकतात. त्यामुळे चलन खेळत राहतं, आर्थिक सुबत्ता येते, रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी सर्व सुखसुविधा आहेत. आहार, निद्रा व इतर दैनंदिन गरजा पुरवणारे रेल्वे सेवा आरामदायी व स्वस्त आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेमुळे जाता येतं. तर तोटे काय काय आहेत बघा. आता फायदे आहेत तर तोटे पण असणारच ना, मग तोटे कोणते कोणते हे लक्षात घ्या. तर भारताची लोकसंख्या पाहता त्या प्रमाणात रेल्वे गाड्यांची संख्या मर्यादित आहे, त्यामुळे फार दिवस आधी आरक्षण करावं लागतं. आपत्कालीन स्थितीमध्ये रेल्वे सेवा मागासलेली आहे, रुग्णाला प्रवास करणं अशक्य आहे कारण रेल्वेमध्ये आरोग्य सेवा नाही. तसेच रेल्वेत सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे, शिवाय रेल्वे माणसांच्या दारात उपलब्ध नाही. असे बरेचसे त्याचे आपल्याला तोटे पाहायला मिळतील. आता या ठिकाणी आपला स्वाध्याय तर संपतो पण भाषा अभ्यास मात्र बाकी राहतो. तर तोही लक्षात घ्या की खालील वाक्य वाचा व अभ्यासा. अ गट, चंद्राचा अस्त झाला, प्रत्येक दारात तोरणे बांधली. ब गट काय, चंद्रास्त झाला, दारोदारी तोरणं बांधली. आता दोन्ही गटातील वाक्यांचा एकच अर्थ आहे, दोन्ही गटातील शब्द सारखे नाही. दोन गटातील वाक्यात कोणता फरक आहे. बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय वगळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो. शब्दाच्या अशा एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. शब्दांच्या असं एकत्रीकरणानं जो जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. म्हणून एक चंद्रास्त आणि दुसरा दारोदारी हे सामासिक शब्द आहेत. पुढचा बघा शब्द समूह की सूर्याचा उदय, सामासिक शब्द सूर्योदय. दिवसामागून दिवस, दिवसेंदिवस असे शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो सुद्धा. तर मुलांनो या ठिकाणी आपला जो काही स्वाध्याय होता तो संपतो. आता तुम्हाला या संपूर्ण स्वाध्यायामध्ये जर काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी त्या ठिकाणी विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने कवितांचे, पाठांचे, स्वाध्यायांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता नववी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डरमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन. लवकरच भेटू आपण.